आजही 24 तास एक पाऊल पुढे. दारूच्या आहारी गेल्यानंतर काय होतं याचं अत्यंत धक्कादायक उदाहरण चाकणमध्ये समोर आलंय. दारूच्या नशेत अतिशय शांत डोक्यानं एका मित्रानंच मित्राचा खून केलाय. ही हत्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. थरका पुडवणारी ही दृश्य. आकाश भालेराव या 23 वर्षाच्या युवकानं त्याचाच मित्र नितीन विरणक याची हत्या केली आहे. रविवार रात्री 11 सुमाराला ही घटना घडली. नितीन आणि आकाश हे दोघे चाकण मधल्या खराब वाडीतल्या हॉटेल अथर्व मध्ये दारू पिण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर त्यांचे इतर 2 मित्रही होते, पण त्यांच्यात प्रचंड वादावादी झाली. त्यात दारूच्या नशेत असलेल्या आकाशनं नितीनला थेट गोळी घातली. त्यात नितीन जागीच ठार झाला. पोलिसांनी आकाश भालेरावला सोमवारी पहाटे अटक केली आहे. आरोपी आकाश भालेराव और उसके 2 साथी घटना के बाद स्कॉर्पियो गाड़ी क्रमांक MH14 CC 7542 से तलेगांव की तरफ फरार हो गए थे. तलेगांव में नाकाबंदी के दरमियान आकाश किशन भालेराव को अरेस्ट किया गया है. उसके पास से एक देशी मेड पिस्टल और एक राउंड सीज किया गया है. आकाश ने बंदूक ही बेकायदेशीरपणे बाळगल्याचं समोर आलंय. त्याला ही बंदूक कुठून मिळाली याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचबरोबर त्याच्या इतर मित्रांचाही शोध सुरू आहे. अक्यूज आकाश इन दोनों में ये दोनों दोस्त थे पहले, इनमें कोई झगड़ा नहीं था और आकाश का भी कोई क्रिमिनल बैकग्राउंड नहीं है. इसमें 2 आरोपी फरार है, उसके लिए टीम भेजी गई है. दारू पिताना मित्रांमध्ये बऱ्याच वेळा वाद होतात, पण या वादातून थेट खून झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पुणे. झी 24 तास एक पाऊल पुढे.